हरिओम श्रीराम अनुभज्ञ मी जयंतसिंह तुकाराम इतापूर विश्रांतवाडी उपासना केली आहे. माझी 2015 हा अनुभव आहे. त्यावेळी आमची परिस्थिती जरा आर्थिक परिस्थिती बिकट होती. मुलं आम्ही म्हणजे मी स्वतः मेकॅनिकल इंजिनियर आहे, मुलगा मेकॅनिकल इंजिनियर आहे, पण दोघांनाही नोकरी नव्हती. त्यामुळे काही प्रॉब्लेम असायचे, ते आर्थिक प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी एक विचार मनात आला की आपण जे आहे घरातलं एक गंठणे ते विकावं आणि त्यावर आपलं पुढचा खर्च भागवा. दुसरा दिवस उजेडला 20 हा सोमवार दिवस होता आणि त्या दिवशी माझी पत्नी छायावीरा ही रुद्र किंवा अशा गोष्टी शिकण्यासाठी एका मॅडम त्यांच्याकडे जात होत्या. तर ती दुपारी 2:30 रस्ता क्रॉस करताना तिच्या त्या गळ्यातलं की जे आम्ही इच्छित होतो की हे आपण गंठण मोडायचं ते गंठण त्या दिवशी मोटरसायकलवर आलेल्या दोघं जणांनी सरळ उडून घेऊन गेले. तिला पत्ता पण लागला आणि मग तिला काही सुचलं नाही. त्यावेळी 1 मिनिट ती त्याच परिस्थितीत सुद्धा पोलीस स्टेशनला गेली आणि तिनं तक्रार नोंदवण्याचा आग्रह अट्टहास केला. त्याला मला बोलवलं गेलं, मी घरी सोडलं. मग मी तिथं पोलीस स्टेशनला गेलो आणि हा आपला जो काही हे आहे त्याची सगळी कायदेशीर बाबी पूर्ण करण्याचं चालू. त्यामध्ये दुसरे पोलीस हे होते पण एक जण आहे तो आमचं फलटणची एक पोलीस कमिशनर होती ती व्हिजिटला आल्यामुळं आणि तिच्या टेबलावर मी गेलो तर तिथं स्वामी समर्थांचाही पण हे होता फोटो की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. पण म्हटलं आमचं सद्गुरू पण पाठीशी आणि त्यांनी संबंधित त्यांना सूचना केल्या की हा माझ्या माहेरचा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सॉल्व्ह झाला पाहिजे, त्याची कंठणाची ही झाली पाहिजे. आता हे सगळं विसरून गेलो आपण. तर यानंतर जी 31 आपली गुरुपौर्णिमा होती, आता अशा परिस्थितीत खरं आर्थिक ह्याच्यामुळे जायचं की नाही, पण मला जायचं, मी दर गुरुपौर्णिमेला जात असतो मुंबईला आणि त्या दिवशी गेलो. हे सगळं विसरून गेलो तुम्ही आणि बापूंच्या इथं गुरुक्षेत्र मला सगळे म्हणजे आणि त्याचवेळी प्रथम बापू याला आलेले नव्हते, जे जनरली दर्शनाने येतात त्याशी प्रथम नव्हते. पण मग आपण त्यानंतर मग गुरुक्षेत्र मला गेलो आणि तिथं सर्वांचे म्हणजे सगळे दत्तगुरु मोठी आई त्यांचे सगळ्यांचे दर्शन घेऊन जे पदचिन्ह आहेत बापूंचे वगैरे त्याच्यावर मी डोकं टेकवलं. त्यावेळी फोन वाजला आणि एकदम फोनवर काय आलं तर आम्ही क्राईम ब्रांचमधून बोलतो. हा फक्त 8 झाले होते, 20 ही घटना घडली आणि 31 म्हणजे सद्गुरु तत्व विसरत नाहीये की तुमचं काय झालं आणि काय नाही. मी विसरून गेलो होतो रे, मी घाबरलो एकदम की बाबा हा क्राईम ब्रांचमधून मला का फोन आलाय, आपण एवढे मोठे नाही आणि आपण गुन्हेगार कुठे नाही. तर त्यांनी सांगितलं की तुमची काही वस्तू गेलेली आहे तर त्याची ओळख पटवणं किंवा संबंधित बाबी पूर्णसाठी ताबडतोब हजर व्हा. आता मी तर मुंबईमध्ये, मुलगा या काही क्लास जॉईन करायला गेला, घरी फक्त स्नेहलवीरा म्हणजे माझी सुनबाई आणि छायावीरा माझी मिसेस आणि संध्याकाळचा काळ आणि क्राईम ब्रँचचं ऑफिस हे जरा आडवळलेलं ह्याच्यावर आहे. तरी सुद्धा मी त्यांना सांगितलं की तुम्ही काही परिस्थितीत जाऊन या कायदेशीर बाबी आहेत त्या पूर्ण करा आणि त्यांनी त्या पूर्ण केल्या आणि त्या दरम्यान मुलगाही तिथे जॉईन झाला आणि जे काही हे असतं त्याचं वजन वगैरे ह्या गोष्टी पूर्ण झाल्या, कायदेशीर बाबी हे झाल्या. आणि त्यांनी काय सांगितलं त्यावेळी की जे काही म्हणजे तुमची जी वस्तू आहे ती मिळालेली आहे पण ती मिळालेली आहे पण ती पूर्णपणे वितळवलेल्या स्थितीत आहे, त्यामुळे तुम्ही त्याचे संबंधित काही फोटो असतील किंवा काय असेल तर तुम्ही ते आम्हाला सुपूर्द करा. मग ते तसे सगळ्या कायदेशीर पूर्ण केल्यानंतर मी तर घरी आलो म्हणजे मुंबईहून परतलो आणि त्यानंतर कष्टधरण पण चालू झालं आणि आपली साखळी उपासना सुरू होती. साखळी म्हणजे पादुका पूजन आणि त्या दिवशी दुसऱ्या दिवशी ती जी गेलेली जी काही गंठण होतं ते पूर्णपणे पॉलिश करलेलं नवीन स्थितीमध्ये आम्हाला आमच्या हातात मिळालं. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ समजा.